तुम्ही दिल्लीत आलेले आहात, 3 दिवस थांबणार आहात, काही कालपासून सुट्टी झालेली आहे, कुठल्या कुठल्या विषयावरती भेट झाली काय? आता तुमची अशी पण झालेली आहे, त्याच्यामुळे तुमच्याबरोबर काय चर्चा झाली ती तुम्ही पण आत्ता आपण बोलणार आहोत अधिकृत. साहजिकच आहे, लोकसभा निवडणुकीनंतर मी दिल्लीमध्ये आलेलो नव्हतो, त्याच्यामुळे माझे खासदार तर मला घरी येऊन भेटतच असतात, त्यांना देखील मला इथे येऊन भेटायचं होतं. लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची अधिकृत बैठक झालेली नाही. मी असं ठरवलं की अधिवेशन सुरू आहे, सर्व पक्षांचे प्रमुख नेते इंडिया आघाडीतले इथे आहेत, जसजसं जमेल तसतसं सर्वांना भेटावं. लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवरती पुढे आपण आणखीन कसं जाऊ शकतो त्याच्यावरती एक साधक बाधक चर्चा करावी. येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राची पण निवडणूक होणार आहे, अन्य 2-3 राज्यांच्या पण निवडणुका होणार आहेत, तर त्याही बाबतीत एक इंडिया आघाडी म्हणून एकसंधपणाने आपण लढायला पाहिजे आणि मग एकमेकांचं सहकार्य आपण कसं घेऊ शकतो याच्यावरती सुद्धा एक चर्चा होण्याची आवश्यकता आहे असं मला वाटलं. नाही, त्यांच्या भेटीची काही मी ठरवलेली नाही वेळ. तशी परिस्थिती देशात उद्भवली तर काय वाटतं तुम्हाला? उद्भवावी असं तुम्हाला वाटतं का? एकच आहे की जगभर आपण पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी आता जनतेचा संयम तुटत चाललेला आहे. मरे इस्रायलची पण इस्रायलच्या बातम्या येत होत्या, पुढे त्यांच्या बातम्या काय झाल्या कल्पना नाही, पण इस्रायलमध्ये सुद्धा लाखो लोक रस्त्यावरती उतरले होते आणि बातम्या अशा होत्या की तिथल्या पंतप्रधानांना तर घराबाहेर पडता येत नव्हतं. आता बांगलादेशमध्ये तशी परिस्थिती झाली, मरे लंकेमध्ये झाली. एकूणच काय की सर्वसामान्य जनता ही सगळ्यात मजबूत असते, तिच्या सहनशीलतेचा अंत कोणत्याही राज्यकर्त्याने पाहू नये, आणि तो जर का पाहिला तर जनतेचं न्यायालय हे काय असतं हे वेळोवेळी अगदी कालच्या बांगलादेशातल्या घटनेनंतर सुद्धा जनतेने दाखवून दिलेलं आहे. उद्धवजी, उद्धवजी हिंदी मे दिल्ली या पे एक 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 मराठी का पूरा कर, पूरा कर ले, मराठी का पूरा कर, 2 मिनट मैं हिंदी में बात जरूर करूंगा, मराठी का पूरा करता हूं. आता ही जबाबदारी आपल्या केंद्र सरकारची आहे, कारण आमच्याकडनं तर तिकडे जाऊन काही करू शकू अशातला भाग नाही. जर बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अत्याचार होत असतील अशा जर का बातम्या येत असतील आणि ते ज्या जर खऱ्या असतील तर ताबडतोबीने आता अधिवेशन सुरू आहे. काल परवाकडेच एक सर्वपक्षीय बैठक, पंतप्रधान नव्हतेच पण गृहमंत्र्यांनी बोलवली होती, ती नुसती माहिती देण्यासाठी होती का? कारण नुसत्या माहिती तर आम्ही तुमच्या माध्यमातून बघतो, त्याच्यात ती माहिती पुन्हा नुसती देण्यात आली असेल तर त्या बैठकीला काय अर्थ नव्हता. आपल्याकडे सुद्धा मणिपूरमध्ये अजून तसंच पेटलेलंच आहे, काश्मीरमध्ये सुद्धा हिंदूंच्या हत्या होत आहेत, आणि आता बांगलादेशात जर मोठ्या प्रमाणावरती होत असतील तर केंद्र सरकारने ताबडतोब पावलं उचलून तिथल्या हिंदूंचं रक्षण केलं पाहिजे. ही जबाबदारी पूर्णतः आपल्या केंद्र सरकारची आहे, कारण जर शेख हसीनांना तुम्ही इकडे आसरं देत असाल तर बांगलादेशमधल्या या हिंदूंची रक्षा करण्याची जबाबदारी तुमचीच आहे. आज तुम्हाला पवारसाहेब भेटतायत दिल्लीमध्ये, यापूर्वी त्यांनी एकाच महिन्यात 2 वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यानंतर आज तुमची आणि पवारसाहेबांची भेट. त्या बैठकीला अदानींचे काही अधिकारी देखील उपस्थित होते. आता त्या बैठकीत मी तर नव्हतो, त्याच्यामुळे त्या बैठकीबद्दल स्वतः पवारसाहेबच आपल्याशी बोलू शकतील. पण पवारसाहेबांनी भूमिका स्पष्ट करावी, धारावी संदर्भातली आपली मागणी असेल साहेब? बघा, कोणी कोणाची भूमिका काय असावी त्याच्यापेक्षा माझी भूमिका स्पष्ट आहे. मी धारावीच्या विकासाआड आलेलो नाही, धारावीकरांना तिथल्या तिथेच घर हे मिळालंच पाहिजे ही आमची आग्रहाची मागणी आहे, आणि धारावीतल्या लोकांना अपात्र ठरवून मुंबईमध्ये एका धारावीच्या 20 धाराव्या करण्याचा डाव जो आत्ताचं जे मिंदे सरकार करत आहे आणि त्याच्या अदानींच्या मार्फत करत आहे तो आम्ही काही होऊ देणार नाही. मुंबईची विल्हेवाट आम्ही कोणी आला तरी त्याला लावू देणार नाही. मुंबईतमध्ये एका धारावीच्या 20 धाराव्या आम्ही होऊ देणार नाही. परत एकदा सांगतो, जे धारावीकर आहेत त्यांना तिथल्या तिथे घर हे मिळालंच पाहिजे, आणि एवढंच नव्हे तर धारावीकरांच्या घरामध्ये रोजगार आहेत, प्रत्येकाचे काही ना काहीतरी व्यवसाय आहेत, त्या व्यवसायाची सुद्धा एक सोय ही त्या योजनेमध्ये असायलाच पाहिजे. मुळामध्ये धारावीचा आराखडाच अजून झालेला नाही आहे, तो जनतेसमोर आलेला नाही आहे, त्याच्यामुळे मला अशी भीती वाटते की तिथल्या धारावीकरांना हे मिठागरात फेकणार दहिसर टोल नाका, मुलुंड टोल नाका, कुर्ला मदर डेअरी, अन्य 20 जागा, या 20 जागा या टेंडरमध्ये नव्हत्या,
आणि तशी कोणत्याही विकासकाला अशी मुभा देण्यात आलेली नाही आणि देता येणार नाही. तिथला TDR काढला गेला आहे, तो TDR मुंबईवर वापरण्याची जबाबदारी अधिकार त्यांना देण्यात आलेली आहे. हे सर्वथा गैर आहे, त्याच्यामुळे ह्या काही गैर गोष्टी आहेत, त्या आम्ही मुंबईत होऊ देणार नाही. बाकी कोणाची काय भूमिका असेल तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण शिवसेना मुंबईची विल्हेवाट कोणालाही लावू देणार नाही.